धाड़ी का डोंगर का होटल ओके बन जाएगी। जो दुनिया साथ दे अपनों को हाथ दे, ताकत तू अपनी दुनिया को दिखा दे। दमदार आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ढाण्यावाग शहाजी बापू पाटील प्रेमी सांगोला तालुका। गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडल्या। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आणि ते मुख्यमंत्री झाले। मात्र गेल्या 1.5 वर्षात संपूर्ण देशात ज्यांच्या नावाची चर्चा होती ते म्हणजे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील। आपल्या विकास कामाच्या जोरावर व काय झाडी काय डोंगर काय हाटील या डायलॉगमुळे संपूर्ण जगात सांगोल्याची चर्चा दिसून आली। आज 14 ऑक्टोबर बापूंचा वाढदिवस, त्यानिमित्तानं प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच आमच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आमदार शहाजी बापू पाटील हे नेमके आहेत तरी कोण, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे याचा एक छोटासा आढावा। राष्ट्रवादी भाजप शिवसेना शिंदे गट अशा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षासोबत नाव जोडण्यात येणारे शहाजी बापू मूळचे काँग्रेसचे। 90च्या दशकात त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली। अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे विद्यार्थी संघटनेतून त्यांनी राजकारणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं। 1990 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र त्यांचा त्यात पराभव झाला। पुढे 1995 साली देखील ते काँग्रेसचेच उमेदवार म्हणून रणांगणात उतरले। यावेळी त्यांनी अशी एंट्री केली की गणपतराव देशमुख यांचा विजय रथ त्यांनी 192 मतांच्या विजयाने रोखला। पुढे 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। 1999ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली, मात्र यात त्यांचा पराभव झाला। परत ते काँग्रेसकडे गेले। 2004 साली काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि पुन्हा पराभव झाला। 2009 साली पुन्हा काँग्रेसकडून ते लढले आणि पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आपलं नाणं खणकेण्याचं झालं तेव्हा त्यांनी शिवसेनेकडे जाण्याचा पर्याय निवडला। पण शिवसेनेकडे जाण्याचा त्यांचा हा निर्णय एका प्रसंगातून आला होता। त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं। शहाजी बापू हे बातम्या पाहत होते। त्यांची अंत्ययात्रा बाळासाहेबांची अंत्ययात्रा त्यावेळी निघालेली होती। तुफान गर्दी त्यामध्ये दिसत होती। त्यावेळी त्यांच्या बाळासाहेबांच्या प्रेताला अग्नी देताना उद्धव ठाकरे यांना त्यांनी पाहिलं आणि शहाजी बापूंच्या डोळ्यात अश्रू आले। त्या दिवशी शहाजी बापू रडले आणि बायकोला म्हणाले, मी शिवसेनेचा आमदार होणार। त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2014ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली, पण यावेळी देखील इतिहासाची पुनरावृत्ती झाली। त्यांना 76 मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला। 1999 ते 2019 अशा 10 वर्षाच्या काळात 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 4 पराभव त्यांनी पाहिले। निवडणूक हरल्यावर गाव जवळ आल्यावर त्यांना भीती वाटायची, कारण घरी गेल्यावर बायकोचं रडणं ओरडणं त्यांच्या मनात यायचं। याला उभं राहायला कुणी सांगितलं, सारखा उभा राहतोय पडतोय आमचा अपमान करतोय असं बायको म्हणायची। मग तिची कशी तरी समजूत काढायची आणि वेळ मारून न्यायचो असं शहाजी बापू भरल्या डोळ्यानं सांगतात। तरी शहाजी पाटील मातब्बर उमेदवार असणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या विरोधात लढत राहिले। डाव्या विचारसरणीचे गणपतरावजी देशमुख यांनी 11 वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली म्हणून ते प्रसिद्ध झाले होते। त्यांच्या विरोधात निवडणूक लढणं तसं सोपं नव्हतं। 2019 साली त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि त्यांचा 674 मतांनी विजय झाला। यावेळी त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता। शहाजी बापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार झाले।
सलग चार वेळा पराभव स्वीकारून तितक्याच ताकदीने लढत राहणारे आमदार म्हणजे शहाजीबापू पाटील। आता त्यांच्या फेमस होण्याच्या टप्प्याकडे आपण येऊयात। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मत फुटल्याचा जेव्हा शिवसेनेचा समोर घटनाक्रम आला तेव्हा त्यांनी नेत्यांना भेटीसाठी बोलावलं, मात्र या बैठकीला अनेकदा ते उपस्थित झाले नाहीत। ते रात्रीत नॉट रिचेबल झाले। दुसऱ्या दिवशी बातमी आली, एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे काही आमदार सुरतला गेले। राज्याच्या राजकारणात भूकंपाचे दणके सुरू झाले। पुढे दुसरी बातमी आली, जवळपास 40 आमदारांसहित शिंदे गुवाहाटीला पोहोचले। इथंच शहाजी बापूंचा तो फोन कॉल व्हायरल झाला। शहाजी बापूंनी याबद्दल माध्यमाला माहिती दिली होती। सुरुवातीला गुवाहाटीला गेल्यानंतर फोन बंद ठेवण्याचे आदेश त्यांना होते, मात्र लॉबीतून जात असताना काही आमदार घरी बोलत होते। दुपारची वेळ होती, शहाजी बापूंनीही विचार केला आपणही आपल्या घरी बोलून घ्यावं। हॉटेलात काचेच्या पुढे ते उभा होते, बाहेर बघत बोलत होते आणि हेच बोलणं नंतर व्हायरल झालं। त्यातले बोल होते, काय झाडी काय डोंगर काय हाटील एकदम ओके। हा डायलॉग व्हायरल झाला तेव्हा गुवाहाटीला गेलेल्या एका आमदाराचा हा फोन कॉल असल्याचं समोर आलं आणि हा फोन कॉल कुणाचा, तो आमदार कोण याचा तपास घेतला गेला तेव्हा शहाजी बापूंचं नाव समोर आलं। मांडेची भाषा आहे दू मध्ये हा डायलॉग होता। ही त्यांची सहजासहजी दररोजची भाषा, तीच लोकांना भावली होती आणि बोलण्याची स्टाईल आवडली होती। शहाजी बापूंच्या एका डायलॉगनं बघता बघता सगळा सोशल मीडिया दणाणून सोडला। फेसबुक इन्स्टा युट्यूब सगळीकडे तेच ऐकू येऊ लागलं। लोकांच्या बोलण्यात हाच डायलॉग येऊ लागला। सगळा मीडिया त्यांच्याकडे पोहोचला आणि त्यांना हा डायलॉग म्हणायला लावू लागला। शहाजी बापूंचा चेहरा डोक्यात फिट झाला, त्यांचा एक डायलॉग आला आणि ताणतणावात असणारं राजकीय वातावरण देखील गमतीचं होऊन गेलं। पुढे राजकीय भाषणात टीका करताना ते आश्वासन देताना शहाजी बापूंच्या बोलण्याचा समावेश त्यामध्ये होऊ लागला। त्यावर गाणं सुद्धा आलं, अनेकांची कॉलर ट्यून हा डायलॉग झाला। डायलॉग ऐकला की शहाजी बापू डोळ्यासमोर आलेच म्हणून समजा। डायलॉगमुळे ते फेमस झाले आणि त्यांच्या मुलाखतीच्या रांगा लागल्या, तेव्हा त्यांचा राजकीय प्रवास समोर आला। शहाजी बापूंचं वक्तृत्व कौशल्य समोर आलं, त्यांची हुशारी लोकांच्या लक्षात आली। जेवढे शहाजी बापू माध्यमांसमोर खुलले तितकेच ते लोकांना भावले। खूप कमी नेत्यांच्या पदरी खरं तर हे यश येतं, त्यात शहाजी बापूंचा समावेश आहे। लोकांमध्ये त्यांची असलेली साफ प्रतिमा आणि त्यांच्याबद्दल निर्माण झालेला सॉफ्ट कॉर्नर बघता मंत्रिमंडळात त्यांचा समावेश फिक्स केला गेला पाहिजे। तसेच आज वाढदिवसाच्या निमित्तानं सीबीएस न्यूज मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जे दुनिया साथ दे, अपनों को हाथ दे, ताकत तू अपनी दुनिया को दिखा दे। सांगोला तालुक्याचा कायमचा दुष्काळ मिटवण्यासाठी ध्येयनिष्ठ व भावी मंत्री आमदार शहाजी बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर भारत इंगवले सर व मित्र परिवार।